मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सर्जिकल हल्ला म्हणत मनसेनं स्वीकारली आहे, तर हा हल्ला भ्याड असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून झालेल्या या राजकीय हल्ल्यामुळे अनेक प्रश्नांना तोंड फुटलंय. नरिमन पॉईंटच्या रहदारीच्या आणि पोलीस बंदोबस्ताच्या परिसरात असलेल्या काँग्रेस कार्यालयाची हल्ल्यानंतर ही अशी अवस्था झाली. शुक्रवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी अचानक या कार्यालयात प्रवेश केला आणि ही अशी तोडफोड केली. त्यानंतर मोठी कामगिरी केल्याच्या आवेशात आणि या हल्ल्याला सर्जिकल अटॅकची उपमा देत मनसेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. निश्चितपणे ज्या पद्धतीने जर महाराष्ट्र सैनिकावर हल्ला एकट्या दुकट्याला गाठून जर हल्ला करणार असतील तर इतका जवाब पत्थरचा मिळणार आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सैनिक ज्यांनी कोणी हा केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांचा अभिमान. एकट्या दुकट्याला गाठून डोक्यावर हल्ला करणारे छक्के असतात आणि याला सर्जिकल स्ट्राईक आणि आज शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी गाव आहे. त्यांचं म्हणणं आहे की पक्ष कार्यालयात कोणी नव्हतं तेव्हा तोडफोड करण्यात आलेली आहे, याला सर्जिकल स्ट्राईक असं म्हणतात. मुळात फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या आणि नंतर काँग्रेस विरुद्ध मनसे या वादातून हा हल्ला झाल्याचं स्पष्ट झालंय. तर हा भ्याड हल्ला असल्याचं सांगत संजय निरुपम यांनी यावर टीका केली आहे. एमएनएस के कायर गुंडों ने हमारे कार्यालय में घुसकर कर दिया है. ये नपुंसकता है, कायरता है और लुखापन. मैं इसकी निंदा करता हूँ, निषेध करता हूँ. मेरे ऑफिस से मुश्किल से 25 मीटर दूरी पर आजाद मैदान पुलिस स्टेशन है. पुलिस क्या कर रही थी पता नहीं. मैं देवेंद्र फडणवीस साहब जो हमारे मुख्यमंत्री और महाराष्ट्र के गृह मंत्री भी हैं उनसे निवेदन करूंगा कि आप तत्काल एमएनएस के गुंडों के खिलाफ कार्रवाई करिए वरना हमें भी जवाब देने आता है. तर कोणावरही झालेला हल्ला निषेधार्ह असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. वैचारिक जे काही असतील मतभेद ते विचार वैचारिक पद्धतीने सोडवले गेले पाहिजे. अशा ज्यांना मुद्दे नाहीत ते गुद्द्यावर येतात. ही परिस्थिती बरोबर नाही आहे. राजकीय पक्षांचे मतभेद राज्यामध्ये लोकशाहीमध्ये असणं स्वाभाविक आहे, पण त्याचा अशा पद्धतीने मुकाबला करणं, तोडफोड करणं, हिंसात्मक त्याला वळण देणं हे न शोभणारी बाब आहे आणि मी या घटनेचा निषेध करतो. पुण्याची नुकसान भरपाई त्यांनी दिली पाहिजे अशी मागणी आहे. पक्षाचं अस्तित्व संपत चाललेलं असताना आणि त्यात 6 नगरसेवकांनी शिवसेनेची कास धरल्यानंतर मुद्द्याच्या शोधात असलेल्या मनसेला एल्फिस्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांचा मुद्दा हाताशी गवसला. यात रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले हटले असले तरी या मुद्द्याचं किती राजकारण करायचं याचं भान कोणी ठेवायचं. माध्यमात प्रसिद्धी मिळते म्हणून मालाड आणि विक्रोळीत फेरीवाल्यांना दम देण्याचा प्रकार मनसे कार्यकर्त्यांच्या अंगलट आला. त्यात झालेली मारहाण निषेधारच असली तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उरतोच. खून का बदला खून या आविर्भावातून झालेले कोणतेही हल्ले हे लोकशाहीला मारकच म्हणायला हवेत. त्यातच गेल्या आठवड्यात ठाण्यात घरोघरी जाणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना झालेली मारहाण सुद्धा अयोग्यच म्हणायला हवी. पक्षीय वाढीसाठी लोकशाहीला मारक उपाययोजना नकोत याचं भान मनसैनिकांनी आणि पक्षश्रेष्ठींनी ठेवायला हवं. नाहीतर कायदा हातात घेण्याचा मार्ग सगळ्यांनाच उपलब्ध होईल आणि सामान्य कार्यकर्ते मार खात राहतील आणि ट्विटरवर प्रतिकाराचा आव आणणारे नेते प्रसिद्धीच्या झोतात राहतील. सरकारनंही हे प्रकार वेळीच थांबवलेले बरे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.